नमस्कार मित्र मैत्रिणींनो, वेलकम टू बुक हंगर चॅनल। आजकालच्या या धकधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स, आणि तेही फ्रीमध्ये। चला तर मग ऐकूयात। पुस्तकाचे नाव माझी आत्मकथा, पॉइंट 36, माझे परमस्नेही। सिद्धार्थ कॉलेजला आपला ग्रंथसंग्रह देत असताना साहेब म्हणाले, माझ्या जीवनातील स्नेहीसोबती मी तुम्हाला देत आहे। समाजाने बहिष्कृत केलेल्या माझ्यासारख्यांना या थोर ग्रंथांनीच जवळ केले। मला जगात त्यांच्या इतका परमस्नेही दुसरा कोणीही नाही। म्हणूनच एकही पुस्तक दुसऱ्याला देणे माझ्या जीवावर येते। मला समाजाने दूर लाथाडले, जगापासून मी दूर झालो, साऱ्यांनी मला दूर केले, परंतु या ग्रंथांनी मला आसरा दिला। म्हणून एखादे पुस्तक दुसऱ्याला द्यावयाचे म्हटले की माझ्या अगदी जीवावर येते। माझे ग्रंथालय खरेदी करणे म्हणजे माझा प्राण मागण्यासारखे आहे। मी एकदा वाचावयास किंवा लिहावयास बसलो की माझ्या साऱ्या शक्ती एकवटल्या जातात। मी रात्रभर वाचित वा लिहित बसलो तरी मला थोडासा देखील थकवा येत नाही। अविश्रांत वाचनामुळे माझी स्मरणशक्ती एवढी तल्लख आणि प्रखर झाली आहे की अमुक ग्रंथावरील महत्त्वाचे लिखाण किंवा अमुक ग्रंथांच्या अमुक पानावर अमक्या ओळीत हे वाक्य किंवा हे शब्द महत्त्वाचे आहेत असे मी सांगू शकतो। विद्या हे माझे उपास्य दैवत आहे। मी त्याची 24 तास पूजा करीत असतो। पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही। पुस्तक मला शिकवतात, मला नवी वाट दाखवतात, म्हणून ती मला आनंदाचा लाभ करून देतात। स्नेहीसोबती जोडण्याची कला माझ्या ठाई नाही। माझी मुद्रा अतिशय कडक व उग्र दिसते व त्यामुळे माझ्याजवळ येण्यास लोक कचरतात असे म्हणतात। असे असणे काही अशक्य नाही, पण माणसांपेक्षा पुस्तकांचा सहवास मला अधिक आवडतो ही गोष्ट मात्र खरी आहे। प्रोफेसर आनेसाकी व मिस्टर एडमंड्स या दोघा पंडितांनी बुद्धाची शिकवण व ख्रिस्ताची शिकवण याविषयी एक तुलनात्मक असा महत्त्वपूर्ण ग्रंथ निर्माण केलेला आहे। त्यावरून दिसून येते की ख्रिस्ताची शिकवण म्हणजे बुद्धाची शिकवण होय। हे त्यांनी एका बाजूस बुद्धाचे प्रमेय व दुसऱ्या बाजूला बायबलमधील ख्रिस्ताचे प्रमेय घेऊन त्यांचे साधर्म्य अगदी तंतोतंत पटवून दिले आहे। या ग्रंथाचे मराठी भाषांतर करून जनतेच्या हाती द्यावे असे माझ्या मनात आज कित्येक वर्षांपासून आहे। मी हे ग्रंथ अगदी जीवापलीकडे जपून ठेवतो व सहसा कोणाला देत नसतो, पण काही मंडळींनी अत्यंत आग्रह केल्यामुळे मी एक भाग एका मित्राला वाचण्यास दिला, तो त्यांनी हरवून टाकला। या माझ्या अत्यंत आवडीच्या व दुर्मिळ असलेल्या ग्रंथाची अशा तऱ्हेने विल्हेवाट लागल्यामुळे मला अतिशय वाईट वाटले। पुन्हा मला त्या ग्रंथाचे दोनही भाग विकत घ्यावे लागले। एका पुस्तक विक्रेत्याजवळ ते मला अनपेक्षितपणे मिळाले। लवकरच त्या ग्रंथाच्या भाषांतराचे काम मी सुरू करणार आहे। बडोदा कचेरीतील अधिकाऱ्याने विचारले तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मला जे काम देण्यात येते ते मी एक पळही व्यर्थ न घालवता संपवतो, व मग काही काम नसेल तेव्हा इतरांप्रमाणे गप्पा मारीत न बसता पुस्तके वाचतो। शिवाय मला येथील लोक अस्पृश्य म्हणून दूर ठेवतात व म्हणून मला त्यांच्यात मिळून मिसळून बसताही येत नाही व गप्पाही मारता येत नाहीत। भीमराव कचेरीतील काम संपवून लायब्ररीकडे चालले तेव्हा एक अधिकारी म्हणाला, चालले हे साहेब लायब्ररीचे नाव सांगून भटकायला। तेव्हा भीमराव म्हणाले, हे पहा, तुम्ही माझ्याबरोबर चला लायब्ररीत, म्हणजे मी त्या लायब्ररीतील किती पुस्तके वाचलीत व त्यावर किती टिपणे लिहिलीत ती दाखवतो तुम्हाला। दुसऱ्या दिवशी टिप्पणाच्या जाड 12 वयास सदर अधिकाऱ्याला दाखवल्या व म्हटले, तुम्ही बडोद्यात 12 वर्षे राहता, सांगा पाहू तुम्ही किती पुस्तके वाचलीत। यावर तो अधिकारी खजील झाला। रट्टू गहिवरले 1956 सालच्या मार्चमध्ये एका शनिवारी त्यांनी उद्या सकाळी लवकर ये असे रट्टूंना सांगितले। ते त्या महान ग्रंथाचा उपोद्धात व प्रस्तावना लिहित होते। रट्टू रविवारी सकाळी आले। बाबासाहेब तसेच खुर्चीवर बसून लिहित होते। 5 मिनिटे झाली तरी बाबासाहेबांचे लक्ष त्यांच्याकडे गेलेच नाही। रट्टूंनी मुद्दाम टेबलावरची 2 पुस्तके हरवली। त्यावर बाबासाहेबांनी वर पाहिले आणि तू अजून घरी गेला नाहीस का असे रट्टूंना विचारले। तेव्हा रट्टू म्हणाले, मी मध्यरात्री घरी जाऊन आता सकाळी पुन्हा आपली सेवा करावयास परत आलो आहे। त्यावर बाबासाहेब आश्चर्यचकित होऊन म्हणाले, अरे मला वाटलं तू घरी गेला नाहीस, इथेच माझ्याजवळ उभा आहेस, दिवस उजाडला हे मला माहीतच नाही, मी लिहितच बसलो होतो, मी इथून हल्लो देखील नाही। हे शब्द ऐकून रट्टू गहिवरले। बुद्ध मूर्तीपुढे सकाळची प्रार्थना केली व पुन्हा लिखाणाचे काम सुरू केले। 15 मार्च 1900
56 रोजी बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथाची प्रस्तावना स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून पूर्ण केली. रट्टूंना टंकलेखनासाठी वाचून दाखवली. परमस्नेही रात्ररात्रभर बाबासाहेबांचं अध्ययन चालायचं, मनन व चिंतन व्हायचं. एकदा एके रात्री अध्ययनातून उठल्यावर बाजूला दिवे कलकलतात म्हणून ते तिकडे आले. मी टाचण करीत बसलो होतो. माझ्या पाठीमागे ते केव्हा येऊन उभे राहिले याची मला जाणीवच झाली नाही. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवताच मी चमकून वळून पाहिलं. तो बाबासाहेबांची भव्य मूर्ती उभी. मी गांगारून गेलो. त्यांनी ममतेनं पाठ थोपटली आणि विचारलं, जेवण झालं तुझं? मी नकारार्थी मान डोलावली. छान, आपण दोघेही उपाशीच आहोत, चल चहा करू, ते म्हणाले. पहाटे 3 सुमार होता. बाबासाहेबांनी स्वतः स्टोव पेटवून चहा तयार केला, पण दुधाचं भांडं काही त्यांना गवसलं नाही. त्यांनी विचारलं, बाबा रे, तुला बिनदुधाचा चहा घ्यायची सवय आहे की नाही? मी उत्तर दिलं, अनेक वेळा बिनदुधाचा चहा घेतो मी. त्यावर ते हसून म्हणाले, वा, अगदी छान. पण लक्षात ठेव, आपल्या जीवनात दुधाचा साठा भरपूर ठेवायला पाहिजे. तो कुठंही आणि केव्हाही गवसला पाहिजे. बाबासाहेबांचे हे तात्विक बोल. मग त्यांनी एक मोठा पाव काढला व त्याचे 2 भाग करून एक मला दिला. मी नको म्हणताच ते उद्गारले, अरे बाबा, या समानतेसाठीच तर आपला हक्क बजावला पाहिजे. काय मग मंडळी, आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर बुकहंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे हे प्रेम असेच राहू द्या. धन्यवाद.